जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पडझड झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. महाविकास आघाडीचे पदाधिकारी राजकोट किल्ल्यावर भेट देऊन जिल्ह्यातील वातावरण गडू करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात येत आहे. त्याचे पडसाद देवगडमधील देखील उमटत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी साधलेला संवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि या पुतळ्याची पडझड झाल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटले आणि त्या अनुषंगाने स्थानिक नेत्यांबरोबरच संपूर्णपणे महाराष्ट्रातील राज्यस्तरावरील नेते या ठिकाणी जिल्ह्यात दाखल झाले आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते हे या जिल्ह्यात येऊन या जिल्ह्यातील एकंदरीत शांत जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न केला आणि असा प्रयत्न केला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे राज्यभर निदर्शनं करण्यात येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून त्या अनुषंगाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते जे राजकारण करून जिल्ह्यातलं वातावरण बिघडवत आहेत त्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने आता आपण जाणार आहोत या ठिकाणी देवगड धामसांडे नगरपंचायतच्या नगरसेविका तन्वी चांदोसकर मॅडम. चांदोसकर मॅडम, आपण काय सांगू शकाल की एकंदरीत हे जे काय आता घटना घडलेली आहे आणि महाविकास आघाडीचे नेते या जिल्ह्यात येऊन जे वातावरण बिघडवत आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया एक महिला म्हणून काय? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खरंच आम्हाला सगळ्यांना आदर आहे, आमचे आराध्य दैवत आहेत आणि जी घटना मालवणमध्ये घडलेली आहे ती अतिशय खेदजनक आहे. परंतु या बाबतीत जे राजकारण पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि आता आमचं सरकार चांगली सगळी कामं करत आहे पण काहीतरी कारण काढून पूर्ण पक्षाला बदनाम करायचं काम ह्या महाविकास आघाडीने लावलेलं आहे आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. आपण या ठिकाणी पाहू शकतो एकंदरीत ही परिस्थिती निषेधाची आणि धिक्कारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून आणि या ठिकाणी जे फलक घेऊन या ठिकाणी ज्या महिला उभ्या आहेत आपण पाहू शकतो. अमोल कल्ले शिवराय यांच्या किल्ल्यावर प्रणय दृश्य चित्रित केले तेव्हा लाज वाटली नाही का? हीच का तुमची शिवभक्ती? शरद पवार शिवरायांच्या मावळ्याने मावळमध्ये गोळीबार केला तेव्हा आदेश कोणाचे? हीच का तुमची शिवभक्ती? उद्धव ठाकरे प्रतापगडावरही अतिक्रमण काढले तेव्हा केवळ मतांसाठी गप्प राहिलात? हीच का तुमची शिवभक्ती? आदित्य ठाकरे विशाळगडावर अतिक्रमण झाले तुम्ही गेला होता का? हीच का तुमची शिवभक्ती? नाना पटोले कर्नाटकामधील काँग्रेस सरकारने शिवरायांचा पुतळा हटविला
तेव्हा तुमची जीभ गोंदियात लटकली होती का? हीच का तुमची शिवभक्ती? अशा पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी महिला वर्गातून निषेध करण्यात आला आहे आणि याच अनुषंगाने आपण जाणार आहोत देवगडचे माजी आमदार ऍडव्होकेट अजित गोपटेसाहेब गोपटे यांच्याकडे. गोपटेसाहेब, आपण या घटनेबद्दल आणि एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल काय सांगू शकाल? छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण मधील पुतळा खाली पडला याबद्दल तमाम सगळ्या भारतीयांना शिवभक्तांना अतिशय दुःख झालेलं आहे. हा काय विषय आनंदाचा किंवा याचा नव्हे, राजकारणाचाही नव्हे, परंतु झालंय काय आता हे पुतळा पडला हे निमित्त धरून हे जे विरोधक आहेत महाविकास आघाडी हे त्याचं राजकारण करायला लागलेत. अगदी झाडून सगळे त्यांचे नेते मालवणला भेट देत आहेत आणि मालवणला भेट देऊन महाविकास युतीच्या महायुतीच्या नेत्यांवर आरोप करतायत. खरं म्हणजे हा पुतळा पडला त्याची चौकशी समिती नेमलेली आहे, ती चौकशी करेल. कसा पुतळा पडला, वाऱ्यान पडला, काही तांत्रिक त्याच्यात दोष होते का, पण पुतळा पडला हे खेदाची गोष्ट. याबद्दल पंतप्रधान स्वतः मोदींनी माफी मागितली देशाची आणि सगळ्या आमच्या नेत्यांनी सुद्धा माफी मागितली आणि असं असताना सुद्धा माफी मागितली असताना सुद्धा हे तिथे जाऊन वारंवार जाऊन त्या ठिकाणी महायुतीचं आणि मोदी सरकारचं निषेध करायचं काम करतायत. ह्याचं आणि त्यामुळे वातावरण दूषित करायचं काम करतायत. आता गणेशोत्सव येतोय, गणेशोत्सवामध्ये सगळे व्यापारी आपापल्या कामात आणि आपापल्या व्यापारात दंग आहेत, पण ह्या ह्याच्यामध्ये हे वातावरण दूषित करून हे आता काय हे आले आदित्य आपला संजय राऊत आला, आदित्य ठाकरे आले, उद्धव ठाकरे आले, हे सगळे येत आहेत आणि काय बोलतायत तिथे. म्हणजे त्या ठिकाणी आमचे आदरणीय नेते नारायणराव राणे निलेश राणे हेही तिथे गेले होते. आता हे तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ह्यांना शिवीगाळ करणं, वाटेल तसं अर्वाच्य बोलणं हे कोणाला पटणारं नाही आणि त्यामुळे तिथे संघर्ष होऊ शकतो. आता मुद्दा एवढाच आहे की ह्याचं राजकारण जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की पुतळा पडलं हे पडलं वस्तुस्थिती, सगळ्यांनी माफी मागितली ही वस्तुस्थिती आणि असं असताना सुद्धा त्याचं राजकारण करावं. जर हे खरोखर शिवभक्त असतील तर मला पहिला प्रश्न त्यांना विचारायचा आहे, महाराष्ट्रातले सगळे गडकोट किल्ले का असे दुर्लक्षित राहिले? का त्यांना त्या गड किल्ल्यांचे शिवाजी महाराजांचे किल्ले का त्यांना त्यांचे गड किल्ले बांधता आले नाही हे करता आले त्यांच्या काळात? हे असं असताना सुद्धा हे राजकारण करतात. स्वतः पंडित नेहरू हे शिवाजी महाराजांना लुटारू म्हणून समजत होते, त्यांचं स्टेटमेंट आहे. मागवून त्यांनी माफी मागितली पण त्यांच्या भाषणात ते लुटारूच आहेत असं होतं. छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि मोदींनी सांगितल्याप्रमाणे सावरकर असतील हे यांना कधीही यांनी म्हणजे सावरकरना तर ते कधीही ते पूज्य मानतच नाहीत आणि अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी अक्षरशः म्हणजे हे यांची शिवभक्ती, अरे तुम्ही काय केलंतच नाहीत आणि तुमची काय शिवभक्ती? शिव पंतप्रधानाचं जाहीर झाल्यानंतर त्यांचं नाव 2014 साली पहिलं काम काय केलं असेल पंतप्रधान मोदींनी तर ते रायगडावर गेले आणि नतमस्तक झाले. अरे ही आमची शिवभक्ती, आम्हाला रोज आम्हाला संघाच्या शाखेत सुद्धा आम्हाला शिवाजीचा पुतळा असतो, हे यांनी शिवभक्ती आम्हाला शिकवत नाही, त्यांची बेगडी शिवभक्ती आहे. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा. या ठिकाणी आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांचे नेते, विरोधकांचे नेते येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज या मराठा समाजाचे नेते मदन जरांगे पाटील हे देखील दाखल झालेले आहेत. साहेब, आपण त्यांच्या आगमनाबद्दल काय सांगाल? त्यांनी येऊन जावं, बघून जावं, आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही. पण त्यांनी जर विरोधकांना महायुतीचं आणि मोदी आणि फडणवीसांवर जर त्यांना आरोप करायचे असतील तर त्यांनी तिकडे जावं, इथे त्यांनी इथलं वातावरण त्यांनी बिघडू नये एवढीच आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी जरूर जावं, बघावं, अभ्यास करावं, काय करायचं ते त्यांनी करावं, पण कुठल्याही आमच्या नेत्यांवर त्यांनी आरोप करू नये. या ठिकाणी संपूर्णपणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घटनेचे पडसाद उमटत असताना महायुती सरकार असो, महाविकास आघाडी विरोधक हे सर्व नेते या ठिकाणी भेट देऊन गेले, पण एकंदरीत या जिल्ह्यातील परिस्थितीत आम्ही बिघडत आहे आणि ही शांत जिल्हा अशांत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत आणि त्याच अनुषंगानं आज देखील मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी अवश्य पाहणी करावी पण कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करू नये अशी प्रतिक्रिया देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू 24 तासाठी दयानंद मांगले, देवगड.
निसर्गरम्य समुद्र किनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-02-02, 94-21-14-54-24, 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.